आवश्यक कागदपत्रे द्या तरच मंदिराचा विषय होईल असा सल्ला उपाधीक्षक अंगद जाधव यांनी बैठकीत दिला आहे. गडिंग्लज येथील श्री काळभैरव देवालय डोंगर येथे दानपेटी बसवणे आणि समितीचा बोर्ड लावण्याकरता देवस्थान समितीकडून पोलीस बंदोबस्त मागितला होता. या पार्श्वभूमीवर आज उपाधीक्षक अंगद जाधवर यांनी गुरव मानकरी आणि देवस्थान समिती यांची पोलीस ठाण्यात बैठक घेतली. त्यांनी देवस्थान कमिटी, मानकरी आणि गुरव यांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी देवस्थान कमिटी आणि गुरव समाज तसेच मानकरी यांनी आपल्याकडील कागदपत्रे उपाधीक्षक अंगद जाधवर यांना दाखवली. यावेळी SBN न्यूजशी बोलताना अंगद जाधवर म्हणाले, काळभैरव मंदिर बडेचीवाडी हे जे देवस्थान आहे त्या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटीच्या वतीनं दानपेटी बसवणं, CCTV कॅमेरे बसवणं आणि उपसमितीचा बोर्ड लावणं ह्या तीन गोष्टीसाठी बंदोबस्त मागितलेला होता. परंतु स्थानिक लोकांनी काही मुद्दे उपस्थित केले होते त्यांच्या वकिलांनी आणि गुरव मानकरी यांनी की 1979 साली सेक्रेटरी जे आहेत त्यांचं पत्र आहे की महाराष्ट्र शासनाकडं सदरचं मंदिर हे वर्ग झालेलं नाही, देवस्थान कमिटीच्या सचिवाचं पत्र आहे. आणि दुसरं ते देवस्थान जे आहे ते मोजणी नकाशा जो दाखवला वकिलाने त्याच्यामध्ये 440 गटामध्ये ते मंदिर आहे बडेचवाडीचं. आणि धर्मादाय आयुक्तांची जी ऑर्डर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटीकडं आहे त्या ऑर्डरमध्ये 440 हा जो गट आहे तो त्यांच्याकडं वर्ग झालेला आहे असं दिसून येत नाही. तर हे दोन कागदपत्र मिळवल्यानंतर मोजणी करून झाल्यानंतर पोलीस बंदोबस्त त्या कामासाठी दिला जाईल असं त्यांना सांगितलेलं आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी खोत यांनी आजच्या घटनेबाबत SBN न्यूजशी बोलताना मानकरी गुरव यांच्यासह गावकऱ्यांचे काय मत आहे ते मांडले. काळभैरव देवाचे सर्व गुरव व मानकरी व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान मंडळ कोल्हापूर यांच्या दरम्यान तयार झालेल्या वादाच्या संदर्भात आज दुसऱ्यांदा आदरणीय या विभागाचे DYSP जाधवर साहेब आणि या पोलीस स्टेशनचे PI गायकवाड साहेब यांच्या समीप आज परत दुसऱ्यांदा बैठक झाली. गेल्या वेळेप्रमाणे यावेळीसुद्धा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान मंडळनं गैरसमजाचं वातावरण तयार करून या विभागातल्या भक्तगणांच्यामध्ये एक प्रक्षोभक वातावरण तयार करण्याचं काम गेले 5-7 महिने सुरू केलं आहे. काळभैरी डोंगरदेव आणि गडिंगजमधलं मंदिर हा वेगळा विषय असताना काळभैरव डोंगर देवस्थानचं आजपर्यंतची सर्व वैवाट, पूजा अर्चा, तिथले मानकरी, खोत, दळवी, कुंभार, सुतार सर्व मागासवर्गीय समाज करत असताना बळजबरीनं प्रशासनाची दिशाभूल करून काही मंडळी राजकीय फायदा उठवण्यासाठी हे देवस्थान मंडळाचं आता वाढतं त्या काळभैरवाचं जे हे आहे प्रस्त आहे त्याचा फायदा घेण्यासाठी काही मंडळी जाणून बुजून या विभागामध्ये हे मंडळ हडपण्याचा प्रयत्न करायला लागल्यात. भविष्यामध्ये आज झालेला जो निर्णय आहे आदरणीय जाधवर साहेब व त्यांच्या सर्व सहकार्याने उत्तम पद्धतीने सांगितलं की हे पश्चिम महाराष्ट्र देवस्थानकडं हे मंदिर वर्ग झालेलं नाही, हे त्या प्रशासनाकडं आहे, तिथल्या ट्रस्टकडं आहे. ह्याच्यामध्ये योग्य त्यो कायदेशीर कागदपत्र शासकीय सादर केल्याशिवाय पश्चिम महाराष्ट्र देवस्थाननं ह्या ठिकाणी हस्तक्षेप करू नये अशा पद्धतीचा निर्णय करण्यात आला. काळभैरव मंदिरात चोरी झाल्यापासून हे मंदिर कोणत्या ना कोणत्या कारणाने कायमच चर्चेत आहे. गेल्या काही महिन्यापूर्वी देणगीपेटी बसवण्यासंदर्भात 2 वेळा वादविवाद झाला होता. त्यानंतर 1 वेळ मीटिंग घेण्यासंदर्भात नुसतीच चर्चा झाली होती. त्यानंतर सगळे शांत होते. पण आज पुन्हा देणगीपेटी व समितीचा बोर्ड बसवण्याच्या निमित्ताने पुन्हा वादाची ठिणगी पडली आहे. शेवटी झालेल्या पोलिसांच्या बैठकीमध्ये पोलिसांनी योग्य कागदपत्रे सादर करा, ज्यांची कागदपत्रे योग्य आहेत त्यांना आपण कायद्याने सहकार्य करू असे सांगून बैठक संपवली.